हरिओम, मी कल्पना किरण साळुंके, ठाणे उपासना केंद्र पश्चिम। माझा अनुभव आहे 2000 2000 मी पापू परिवारमध्ये आली आहे। त्या दिवशी गुरुवार होता। गुरुवारी माझे शेजारचे एक सावंत म्हणून होते, त्यांनी मला सांगितलं होतं की तू बापूंकडे चल म्हणून। तर मी बोलली नाही, जेव्हा मला माझी जेव्हा मन करेल तेव्हा मी बापूंकडे। त्यावेळी मी बापूंकडे आली आणि गुरुवारच्या टायमाला बापूंचं बापूंचं प्रवचन चालू असताना बापूंचं प्रवचन मी ऐकलं। रात्रीचे 12:30 वाजले होते। मी घरी आली, माझी मुलगी अशी होती ना की ती काहीच बोलत नव्हती, म्हणजे चालत नव्हती, व्यवस्थित काही नव्हती। सर्वांना अम्मा 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 असे शब्द आम्ही बोलायचोही, अम्मा अम्मा अशी का सर्वांना बोलते। पण ज्यावेळी मी बापूंचं पहिलं प्रवचन ऐकलं गुरुवारचं 2000 आणि तेव्हा मी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी त्याच रात्रीला माझी मुलगी मला डायरेक्ट अशी बोलते, मम्मा मम्मा हा शब्द मला बोलली। आम्ही एकदम झटकन हे झाली मी आणि माझे माझे मिस्टर आणि माझी सासू जी झोपली होती ती पटकन उठली आणि ती बोलते आज बघ आपले सायली अम्मा अम्मा बोलायची, आत एकदमच मम्मा मम्मा बोलली। दुसऱ्या दिवशी बघायला गेलो तिथे मम्मा मम मम मम्मा मम्मा म्हणजे मला पाणी दे म्हणून, मग तिचे हे तोंडातून असे शब्द पडायला लागले आणि एवढे सुंदर वाटायला लागलं आम्हाला की म्हणजे आपला वेगळाच तो अनुभव आला। हे बघून माझ्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या सासूने एवढं बापूंचे आभार मानले ना की बापू ती बोलते मी जोपर्यंत राहील तोपर्यंत बापू बापू तुझे उपकार मी मानणार। दुसरा अनुभव माझा असा आहे की माझ्या कोरोनाचा महासंकट होता 2020 जेव्हा मोठा एवढं संकट होतं, कोरोना चालत होतं की त्यावेळी माझे मिस्टर एकटे चालले होते स्कूटरवरती, तेव्हा त्यांचा अचानक त्यांना म्हणजे अचानक त्यांच्यासमोर एक माणूस आला, एडा माणूस आला आणि तो काठी घेऊन असा फिरत होता असा, आणि ते एकदम एवढे घाबरले की ते पटकन बोलले बापू बापू बापू, आणि बापूंच्या मागे काय होतं त्यांच्या मागे काय होतं समजलं नाही, ते पटकन अचानक बोलतात बापू बोलते तर बापू तुम्ही ते अरे तू कशाला घाबरतोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू घाबरून जाऊ नकोस म्हणून। त्यांना एवढा पटकन जोराचा आवाज आला ना की ते म्हणजे तो माणूस समोरचा कोण होता काय होतं काहीच त्यांना कळालं नाही। तो एक मोठं हरिओम श्रीराम अंबन्या।